Umi? 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 Please come to the Umi? 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 Lelah kakak aku yang sama Elsa ini. Umi mari. Please. मला तसंच करावं लागणार आहे मुक्ता यार मी लटकले ना आता तुम्ही तो अति करते जसं तुला वाटत नाहीये का मी नेहमी कोणीतरी सोबत का हवं ग जा ना एकटी कोणी खाणार आहे का तुला मी येते तुला सोडायला आणि परत इकडेच येते चल काही नको हा माझ्यासाठी एवढे कष्ट घ्यायची काही गरज नाहीये मी काही घाबरत नाही मी जाईन माझी एकटी ऐकलत ना तुम्ही साक्षीदार आता मी घाबरत नाही ओके नी धन्नो हो धन्नो यू कैन डू इट धन्नो 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 ओके तर माता ठरलं या पुढे धन्नोला येता जाताना कोणीही कंपनी देणार नाही ओके धन्नो ओके जाते मी बाय गेली असेल ही की बेजबाबदारपणे कधीच वागली नाहीये आजच हिला काय झालंय कोणास ठाऊक येऊ दे तिला चांगलं झापणार आहे मी थांब गे जरा चिडू नकोस तू चिडू नको तर काय करू मी आईकडे गेली असेल तर कळवायचं ना मी काय नाही म्हंटल असत का एवढी पार्टीला गेली मी नाही म्हंटल का काय समजते ही मला देव जाण अगं हो 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 कदाचित आपल्याला एवढ्या रात्री त्रास नको म्हणून नसेल केला फोन तू कशाला उगाच काळजी करतेस करेल ते फोन कदाचित ती डायरेक्ट येईल सुद्धा हो का नाही तुम्ही स्वतः काळजी करताय आणि मला सांगताय काळजी करू नकोस आजकालचे दिवस किती वाईट आहेत आणि मी तुम्हाला म्हणत नव्हते गेले काही दिवस मला खूप अस्वस्थ वाटतंय धनश्रीची काळजी वाटते तिची सारखी आठवण येते तिला बघावं असं वाटतंय असं काय करतेस ललिता नाही मला असं वाटतं तुम्ही ना तिच्या घरी फोन लाव आपण थोडं थांबूया थोडी वाट बघूया मी नाही आता वाट बघू शकत मनात वाईट वाईट विचार येत आहेत एकदा कळलं ना ती तिकडे आहे की मी तिला सांगेन बाई अजून 4 दिवस राहा पण माझी खात्री पटू दे माझ्यामुळे झालंय काय बोलतेस तू मुक्ता हो मी 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 जबाबदार आहे या सगळ्यासाठी तू काय बोलतीयस तू तू धनु बरोबर मी मी गेले नाही धनु बरोबर तुम्ही म्हणून हे सगळं झालंय मुक्ता तुझा काय धनु धनु मला सांगत होती मुक्ता ये ना माझ्या बरोबर मुक्ता ये ना माझ्या बरोबर मी नाही गेले म्हणून तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी मुक्त काहीतरी मूर्खासारखा बोलू नकोस नो सॉरी
प्लीज यार, प्लीज अंडरस्टैंड, तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? तू आमची बॅकबोन आहेस यार मुक्ता, यू हॅव टू बी स्ट्रॉंग. तू तशी खचून गेलीस तर कसं होणार? मुक्ता या सगळ्यात तुझा काहीही दोष नाहीये. हे मे बी तिच्या आपल्या सगळ्यांच्या नशिबात होत. तुला नाही कळणार, नाही कळणार तुला. तू माझ्या जागी असती नाही. आपण कुणीही कुणाच्याही जागी नाही असू शकत मुक्ता. ते बिचारा धन्नूच्या जागी ती स्वतःच आहे ना. कम ऑन, यू नीड टू अंडरस्टँड. ती शुद्धीवर आल्यावर आपणच तिला तोंड द्यायचंय ना. आपणच खचून गेलो तर काका काकूला कोण सावरणार? यू हॅव टू बी स्ट्रॉंग. खचून जाऊ नकोस यार, प्लीज. कुठेच उचलत नाहीये फोन. अरे देवा, बर्व्यांच्या मोबाईल वर करून बघा बरं. नाही ग, ती घरी नाही हे नक्की झालंय ना. मग आता तिचा पत्ता लागत नाही म्हटल्यावर उगाच त्यांना टेन्शन यायचं नाही का? यायचं तर येऊ द्या, तुम्ही फोन करा बघू. अहो कदाचित ती त्यांच्या बरोबर असेल, कुठे बाहेर गेले असतील. फोन लावून तर बघा. नाही उचलत ते. देवा, हे सगळे फोन मेले आजच लागत नाही का? कुण असत? चिडू नकोस, परत लावतो. थांब. काय पानगड आहे? तिचे बाबा फोन का उचलत नाहीयेत अहो? मला काय माहित, थांब कळेल. देवा विघ्नहर्त्या, पोरीचं रक्षण कर रे बाबा. समीरला फोन करूया का? समीरला कशाला, तो तिथे लाखो महिलांवर, त्याला काय माहित असणार? हो, त्यांचे रात्री अपरात्री फोन सुरू असतात. कदाचित तिने त्याला सांगितलं असेल की मी इकडे जाणार आहे किंवा दुसरीकडे कुठेतरी जाणार आहे किंवा तत्सम काहीतरी. तुम्ही फोन करून तर बघा. अगं, पण त्यांच्यात काही बोलणं झालं नसेल तर त्याला किती टेन्शन येईल सांग. इथे आपण दोघे एकमेकांना आहोत तरी तो बिचारा तिथे एकटा. नाही, त्याला आता फोन करण्यात काहीच पॉइंट नाही. तुम्ही उगाच ना माझ्याशी वाद घालू नका. जेवढं सांगते ना तेवढं करा. करा त्याला फोन. ललिता थांब जरा, धीर सोडू नकोस. एवढं काहीही झालेलं नाहीये. तिचा फोन येईल किंवा ती वेगळ्या मार्गाने आपल्याला कळवेल सुद्धा. सगळं जग डोक्यावर घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला ना माझं कधी काही पटणारच नाही. जाऊ दे ना, मी आपली देवा पुढे दिवा लावते. आजपर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरून प्रतिसाद दिला. तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाहच्या युट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.